टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी काही माहिती पाहणार आहोत। स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे तसेच पत्री सरकार किंवा प्रति सरकार हा समांतर शासनाचा एकमेव द्वितीय प्रयोग राबवणारे राजकीय कार्यकर्ते म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील हे होय। महाराष्ट्रातील एक देशभक्त झुंजार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 साली सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला। त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र असून ते गावचे पाटील होते। नानांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तलाट्याची नोकरी मिळाली। पुढे कोल्हापूर व सातारा या विभागात सत्यशोधक चळवळीचे प्रभाव क्षेत्र वाढवले। त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून अंधश्रद्धा हुंड्यासारख्या अनिष्ट चालीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले। 1930 साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत सहभागी झाले। पुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीवर ते निवडून आले। 1942 साली छोडो भारत आंदोलनात भूमिगत राहून कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यानुसार सातारा जिल्ह्यात काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रति सरकार स्थापन केले। तसेच ब्रिटिश शासन बंद पाडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला। सरकारी बँका पोस्ट व तार खाते पोलीस ठाणे यांवर छापे घातले। सरकारतर्फे हेरगिरी करणाऱ्यास तसेच जबरी सारा वसूल करणाऱ्या पाटील तलाट्याच्या पायांवर काठीने तडाके देऊन पायावर पत्रेही ठोकले जात असत। यावरून त्यांच्या या प्रति सरकारला पत्री सरकार हे नाव रूढ झाले। यानंतर ब्रिटिश सरकारने नाना पाटलांना पकडून देणाऱ्यास 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले। या आंदोलनाच्या काळातच नानांनी ग्रामराज्याची स्थापना करण्याचे कार्य हाती घेतले। खेड्यातील परकीय सत्ता नामशेष करून त्यांना स्वयंपूर्ण बनवावे व त्यांचा सर्व कारभार ग्रामस्थांच्या हाती द्यावा अशी त्यांची ग्रामराज्याची संकल्पना होती। लोकनियुक्त पंचांनी खेड्याचा कारभार पाहावा व आवश्यक वाटल्यास भूमिगतांनी त्यांना मदत करावी अशी ग्रामराज्याची कार्यपद्धती होती। कराड वाळवा तासगाव इत्यादी ठिकाणी पंचसभा स्थापन झाल्या व न्यायदान समित्याही स्थापन झाल्या। काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाल्यानंतर नानांवरील पकड वॉरंट रद्द करण्यात आले। स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला। अखेरच्या दिवसात त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला। ते 1957 ते 1967 या काळात 2 वेळा लोकसभेवर निवडून आले। नाना पाटील प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते। पैलवानांच्या आविर्भावात अत्यंत रांगड्या भाषेत ग्रामीण दाखले देऊन आपला विषय ठामपणे मांडत। अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला। अज्ञानी दुर्बल घटकांचे त्यांनी खंबीरपणे नेतृत्व केले। ते महात्मा गांधींचे अनुयायी होते तथा सशस्त्र क्रांती मार्गाने ब्रिटिश सत्ता उलटून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। जनसेवा व देशसेवा हेच त्यांचे जीवन कार्य होते। सत्यशोधक चळवळ भारतीय स्वातंत्र्य संग्राम संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन या सर्वांना महाराष्ट्रात नाना पाटलांचे नेतृत्व लाभले। अशा या झुंजार क्रांतिकारकाचा मृत्यू मिरज येथे 6 डिसेंबर 1976 साली झाला। अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।